विषयाच शीर्षक जे आहे ते थोडस बदलून अल्कोहोल सायन्स ऑफ सोशल प्रॉब्लेम अँड सोल्युशन असं थोडं मी बदललेलं शीर्षक निवडलं जे विषयाची कंटेंट आहे ते बघता मी बोलीन मराठीत पण स्लाइड से इंग्लिश मध्ये राहतील हे गांधीजींचं वाक्य खूप प्रसिद्ध आहे आणि दारूबंदीच्या समर्थनार्थ नेहमीच वापरलं जात फक्त याचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे की एकोणीशे तीस चाळीसच्या दरम्यान स्वातंत्र्य युद्धाचा भाग म्हणून गांधीजींनी दारूबंदी हे एक हा एक कार्यक्रमही वापरला होता आणि तो ऐंशी वर्षापूर्वीची दारूवरती उपाय काय तर दारूबंदी ही त्यांची मान्यता होती त्यावेळी खरं म्हणजे अमेरिका आणि युरोपमध्ये दारूबंदी होती त्यामुळे दारूबंदी हा दारूवरती उपाय अशी साधारणपणे जगभर मान्यता होती आणि नुकतच प्रशांत किशोर यांनी एक वक्तव्य केलं आहे की प्रोहिबिशन एन बिहार इज अ फेल्ड पॉलिसी नितीश कुमारांनी तिथे दारूबंदी लागू केलेली आहे के गेले सात आठ वर्ष आणि प्रशांत किशोर जे त्यांचे सहयोगी होते तेच म्हणतात आहेत की अयशस्वी नीती आहे मग सत्य कुठे आहे प्रोहिबिशन किंवा दारूबंदी यशस्वी कि अयशस्वी याच वास्तव काय अशी चर्चा नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि वर्तमानपत्रात सुरू होत असते पण वास्तव खर म्हणजे असं आहे की बंदी ही समस्या नाही आहे दारू ही समस्या आहे म्हणून या प्रश्नाकडे आपण दारूबंदी हवी की नको असं न बघता अल्कोहोलचा प्रश्न दारूचा प्रश्न असं म्हणून आज बघण्याचा प्रयत्न करू आणि या प्रश्नाशी आमची ओळख जी झाली किंवा ज्यांनी आम्हाला सुरुवात करून दिली त्या गडचिलीच्या बाया होत्या आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी पहिल्यांदा आम्हाला मागणी केली की दारूच्या प्रश्नावर काहीतरी करा आणि म्हणून आपली डॉक्टर की सोडून आम्ही या दारूच्या प्रश्नात लागलो आणि त्यामुळे गेले जवळपास छत्तीस वर्ष हा माझ्या अभ्यासाचाही आहे कामाचाही आहे ॲडवोकसीचाही आहे आशा निराशेचा विषय राहिलेला आहे पण त्याच्याकडे विज्ञान म्हणून जास्त बघण्याचा मी प्रयत्न आज करणार आहे माझ्या बोलण्यामध्ये चार मुख्य मेसेजेस राहतील ते तुम्ही वाचू शकता पुढे चालूया <coughs> अल्कोच्या बाबतीत आज विज्ञान काय म्हणतं याची थोडी आपण तोंड ओळख आणि विज्ञान जेव्हा मी म्हणतोय तेव्हा पॉप्युलेशन सायन्स किंवा एपिडेमॉलॉजी म्हणून विज्ञान काय म्हणत आहे लोकांच्या आरोग्यासाठी दारूचा प्रश्न हे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी नावाचा अभ्यास दोन हजार सतरा साली झाला आणि दोन हजार अठराच्या लॅनसेटचा पूर्णचा पूर्ण अंक हे एक अभूतपूर्व गोष्ट झाली की पूर्ण अंक एकाच अभ्यासाला त्यांनी दिला हा अभ्यास जो आहे जीबीडी स्टडी म्हणतात त्याला हा जगात आज आजपर्यंत झालेल्या पब्लिक हेल्थच्या अभ्यासात सगळ्यात मोठा जास्तीत जास्त लोकसंख्या आणि अभ्यास जगातल्या हजारो अभ्यासांचं एकत्रीकरण करून हा निर्माण केलेला अभ्यास आणि आजकाल आज जगातल्या बहुतेक आरोग्याच्या नीतीसाठी या अभ्यासाचाच वापर करण्यात येतो त्या अभ्यासात त्यांनी काय केलं की वेगवेगळी मृत्यूची कारण कोणती वेगवेगळे रोग कोणते आणि विकलांगता किंवा डिसेबिलिटीज त्यामुळे डेथ डिसीज अँड डिसेबिलिटी जगभरात किती कुठे कोणत्या रेषात किती कोणत्या कारणांमुळे आणि आयुष्याची किती वर्ष त्यामुळे वाया जातात कधी मृत्यूमुळे कधी आजारामुळे असं हिशोब काढून रोग निर्मितीची प्रमुख कारण आहेत त्याच्यात असं त्यांना दिसलं की अल्कोहोल इज वन ऑफ द टॉप सेवन लिडिंग कॉजेस ऑफ डेथ डिसिजेस अँड डिसेबिलिटीज ग्लोबली टोबॅको हे नंबर टू होत अल्कोहोल हे नंबर सेवन होत आणि एवढंच नाही तर वयोगट पंधरा ते एकोणपन्नास जो माणसाच्या उत्पादकतेचा विकासाचा सगळ्यात भरातला काळ असतो या वयोगटामध्ये हे मृत्यूच नंबर एक कारण आहे त्याच्यानंतर डब्ल्यूएचओ चा हा ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन अल्कोहोल हेल्थ निघाला आणि त्याच्यामधली काही आकडेवारी मी फक्त उद्धृत करणार आहे की आज जगामध्ये दरवर्षी अल्कोहोलमुळे तीस लक्ष मृत्यू होतात आणि त्यामुळे तेरा कोटी लाईफ इयर्स हे नष्ट होतात वाया जातात होणारे वेगवेगळे रोग कोणते तर उजव्या बाजूला इथे तुम्ही बघाल की वेगवेगळे रोग जे आहेत अल्कोहोलमुळे होणारे वेगवेगळे रोग तुम्ही बघू शकता इथे की जगात जेवढे सिरोसिस होतात त्यातले फॉर्टी एट पर्सेंट हे अल्कोहोलमुळे आहे तोंडाचे कॅन्सर पैकी एक चतुर्थांश अल्कोहोलमुळे आहे पॅनकेटायटिस एक चतुर्थांश टीबी मधले वीस टक्के हे अल्कोहोलमुळे आहेत वगैरे वगैरे आणि या साइडला तुम्ही बघाल की जे वेगवेगळे रोग आहेत त्यातले पुन्हा अल्कोहोल युज डिसऑर्डर्स जे आहेत ते स्वाभाविकता शंभर टक्के अल्कोहोलमुळेच होतात पण अठरा टक्के आत्महत्या अल्कोहोलमुळे होतात अठरा टक्के इंटरपर्सनल व्हायलन्स जोडप्यामधली घरातली किंवा बाहेरची मारामारी खून सत्तावीस टक्के ट्रॅफिक इंजुरीज अल्कोहोलमुळे होतात तर अल्कोहोलमुळे वेगवेगळ्या प्रकारचे होणारे रोग आणि त्या रोगामधलं किती टक्के अल्कोहोलमुळे होतं हे डब्ल्यू एच ओ आपल्याला सांगताय भारतामध्ये याच रिपोर्टमध्ये भारताचे आकडे दिलेले आहेत आणि भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ तीस जवळजवळ तीन लक्ष मृत्यू हे अल्कोहोलमुळे होतात आणि हे ए ए डी म्हणजे अल्कोहोलबल अल्कोहोल दारूमुळे झाले असे ज्यांच्या बाबतीत म्हणता येईल असे मृत्यू तर लिव्हर सिरोसिसमुळे एक लक्ष चाळीस हजार अपघातांमुळे ब्याण्णव हजार आणि कॅन्सरमुळे तीस हजार दरवर्षी अडल्ट मृत्यू हे इतके आहेत आणि खालच्या तुम्ही बघाल की इयर्स ऑफ लाईफ लॉस्ट याचा स्कोअर डब्ल्यूएच निर्माण केलाय की कोणत्या देशामध्ये ही समस्या किती गंभीर आहे तर सगळ्यात कमी गंभीर असेल तर एक आहे सगळ्यात जास्त असेल तर पाच आहे भारत त्याच्यामध्ये चौथ्या नंबरवर येतो म्हणजे एक ते पाच या स्केलवर भारतामध्ये अल्कोहोलचा प्रश्न हा चार नंबरच्या गांभीर्यावर आहे असं डब्ल्यू एच ओ म्हणत आहे मग भारतामध्ये ही समस्या जर आहे तर थोडं भारताचं मोजमाप करूया हे सगळे जे मोजमाप आहेत हे पंधरा वर्षाच्या वरच्या लोकसंख्येच्या बाबतीत असतात त्याच्या खालची मुलं याच्यातनं वगळलेली स्वाभाविकपणे आता किती टक्के लोक पितात आता पहिलं असं की पिणं कशाला म्हणायचं तर डब्ल्यू एच जागतिक पद्धत अशी की गेल्या बारा महिन्यात ज्यांनी ड्रिंक्स घेतले असतील त्यांना ते याच्यामध्ये मोजतात तर गेल्या बारा महिन्यात ज्यांनी दारू घेतली मद्यपान केलं असे पुरुषांमध्ये भारतातले एक्कावन्न टक्के पुरुषांनी गेल्या बारा महिन्यात दारू घेतली होती पंचवीस टक्के स्त्रियांनी दारू घेतली होती आणि दोन्ही मिळून एकोणचाळीस टक्के स्त्री पुरुष हे गेल्या बारा महिन्यात त्यांनी दारू घेतली होती याला आपण म्हणतो प्रिव्हॅलन्स दारू पिण्याचा प्रिव्हॅलन्स आता इथे थोडस मागे जाऊन मी आकडेवारी सांगतो की एकोणीशे ऐंशीच्या दरम्यानचा जो डब्ल्यूएचओचा रिपोर्ट होता त्यामध्ये भारतामध्ये दारू पिण्याचं प्रमाण किती टक्के लोक दारू पितात तर ते काहीतरी एकोणीस टक्के होतं आणि ते आता दुप्पट झालेलं आहे लोकसंख्या अनेक पटी अने वाढलीच आहे पण किती टक्के लोक दारू पितात तेच प्रमाण दुप्पट झालेलं आहे किती दारू पितात तर भारतामधला दोन हजार ते दोन हजार अठरा या दोन याची आपण इथे तुलना बघणार आहोत हा जो हिरवा बार आहे तो दोन हजार वर्षाचा आहे आणि हा जो पिवळा बार आहे तो दोन हजार अठराचा आहे म्हणजे किती बदल घडला ते कळेल आपल्याला इथे जी मांडळ आहे स्केल आहे ती लिटर्स बियर आहे आणि लिटर्स ऑफ ऍब्सुट अल्कोहोल कारण दारूच बिअर मध्ये वाईन मध्ये कमी रम मध्ये जास्त या सगळ्यांना इक्वल आणण्यासाठी प्यालेल्या दारूमध्ये ऍप्सुल्युट अल्कोहोल किती होत त्याची मोजणी केली जाते आणि किती लिटर ऍप्सुल्युट अल्कोहोल वर्षाला प्याले ढोबळ मानाने देशादेशामध्ये एका पेग मध्ये दारू अल्कोहोलचं प्रमाण कमी जास्त असतं पण डोबळ मानाने दहा ग्रॅम चा एक पेग बनतो एक ड्रिंक बनतो म्हणजे लिटरला आपण जर शंभरने गुणलं एका लिटर मध्ये डोबळ मानाने शंभर पेग किंवा ड्रिंक्स होतात भारतामध्ये दोन्ही सेक्सेसच से जर घेतलं आपण तर दोन हजार वर्षाला वर्ष इयर दोन टू मध्ये टू पॉईंट टू लिटर पीथ होते आता ते फायव्ह पॉइंट सिक्स लिटर पर इयर याचा अर्थ था, पाच हजार सहाशे नाही पाचशे साठ पाचशे साठ ड्रिंक्स पर इयर पण हे स्त्री आणि पुरुषांचं झालं पुरुषांमध्ये जर बघाल तर थ्री पॉइंट सिक्स लिटर वर ना ते नाईन लिटर वर गेलेलं आहे म्हणजे जवळजवळ नऊशे ड्रिंक्स पर मेल पर इयर आणि स्त्रियांमध्ये ते पॉइंट सेवन फायव्ह लिटरवर वन पॉइंट नाईन लिटर वर गेलेलं आहे आणि म्हणूनच दोघांचे मिळून आता भारतामध्ये फाईव्ह पॉइंट सिक्स लिटर ज्याचा अर्थ पाचशे साठ ड्रिंक्स प्रति पुरुष आणि स्त्री कंबाईन प्रति ऍडल्ट हे वर्षाला दारू पिण्याचं प्रमाण आहे ही दोन हजार अठराची आकडेवारी आहे चोवीस पर्यंत आपण नक्कीच प्रगती केली असेल हे झालं एकूण लोकसंख्येमध्ये पिणारे न पिणारे सगळ्यांचे सरासरी आता फक्त पिणारे जे आहेत आपल्याला माहित आहे एक्कावन टक्के पुरुष आणि पंचवीस टक्के स्त्रिया पितात जे पिणारे आहेत त्यांच्यामध्ये किती दारू पितात ते पिणारे पुरुष सरासरी अठरा लिटर एप्सरुट अल्कोहोल दरवर्षी पितात म्हणजे अठराशे पेग पिणाऱ्या बाया सहाशे साठ पेग आणि दोन्ही मिळून साधारणपणे चौदाशे पेग चौदाशे साठ पेग वर्षाला पितात त्यामुळे आपल्या लक्षात येईल की दारू पिणारे जे पुरुष आहेत त्यांच्यामधलं हे बर्डन अतिशय जास्त आहे आणि पुन्हा ही सरासरी झाली पिणाऱ्या पुरुषांमधली सरासरी झाली याचा अजून नॉर्मल कर जर काढला तर ही सरासरी मध्यभागी झाली सरासरीपेक्षाही जास्त पिणारे म्हणजे जवळजवळ याच्यातले निम्मे जे आहेत ते सरासरीपेक्षा जास्त पितात त्यामुळे दारू पिण्याचं व्हॉल्यूम जे आहे किती पेक्स प्याले जातात तर सरासरी दारू पिणारा पुरुष हा तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर अठराशे पित असेल तर साधारणपणे पाच ड्रिंक पर डे वर्षभर पितो आहे त्याचा स्वाभाविक एक परिणाम असा की त्याच्यातनं गंभीर व्यसन निर्मिती होते शब्द जो वापरला आहे डिपेंडन्स त्याचा अर्थ असा होतो म्हणजे दारूचे जे दुष्परिणाम होतात माणसावरती त्याच्या वेगवेगळ्या ग्रेड्स आहेत तर अल्कोहोलचे दुष्परिणाम होणं त्याला अब्युज म्हणतात की दुष्परिणाम होतात तरी पितात हार्मफुल ड्रिंकिंग म्हणजे गंभीर नुकसान होतात आणि डिपेंडन्स म्हणजे असं की दारूशिवाय या माणसाचं चालतच नाही दारू नाही घेतली तर त्याला विड्रॉल सिमटम्स येतात गंभीर त्रास होतो आणि सकाळी उठल्या उठल्या त्याला पहिल्यांदा दारूच प्यावी लागते त्याला आपण डिपेंडन्स तर भारतातले सात टक्के पुरुष आणि पॉईंट फोर जवळपास अर्धा टक्के बाया या डिपेंडंट झालेल्या आहेत याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये जवळजवळ चार कोटी स्त्री पुरुष हे अल्कोहोल डिपेंडंट आहेत म्हणजे गंभीर व्यसनी आहे नुसते व्यसनी नाही गंभीर व्यसनी आहेत आणि प्रत्येक गंभीर व्यसनीचं पूर्ण कुटुंब याच्यामुळे प्रभावित होत असं जर लक्षात घेतलं तर अजून सोळा कोटी कुटुंबीय प्रभावित आहेत म्हणजे दारूमुळे एकूण वीस कोटी लोक चार कोटी गंभीर व्यसनी आणि सोळा कोटी त्यांचे कुटुंबीय असं मिळून वीस कोटी लोक दारूमुळे सरळ दारू ग्रस्त आहे असं म्हणूया आपण दारूचा आर्थिक विकासाशी देखील संबंध आहे बऱ्याच वेळी दारूचं आर्ग्युमेंट असं दिलं जातं की त्यामुळे उत्पन्न वाढ होते वगैरे वगैरे सरकारला उत्पन्न होत पण वर्ल्ड बँक आणि डब्ल्यू एच ओ दोघांचे काही निष्कर्ष असे की समाज जसा असा आजच्या युगामध्ये समाज जसा असा विकसित होतोय आर्थिकदृष्ट्या ते जास्त जास्त दारू प्यायला लागतात आणि म्हणून उदाहरण व्हिएतनाम दोन हजार दोन साली ते दोन हजार सोळा साली या काळामध्ये व्हिएतनामने झपाट्याने आर्थिक विकास केला आणि दारू पिणाऱ्यांचं प्रमाण म्हणजे किती लोकसंख्या दारू पिते किती टक्के लोकसंख्या ते शेहेचाळीस टक्केवरून सत्त्याहत्तर टक्के, टक्के लोकसंख्या दारू प्यायला लागली भारताचं भवितव्याचा ग्राफ कसा राहणार आहे याचा थोडा अंदाज येतो हो की भारतामध्ये आपण आज पाहिलं की एक्कावन्न टक्के पुरुष दारू पितात ते काही वर्षांमध्ये सत्याहत्तर टक्के होईल तर आर्थिक विकासासोबत दारू पिण्याचं प्रमाण वाढत जात आहे असं आजच्या युगामध्ये घडत आहे दुसरा असा निष्कर्ष त्यांचा की कोणत्याही समाजामध्ये दारू जेवढी दारू असते तेवढीच दारू जरी असेल तरी सगळ्यात जास्त नुकसान हे गरीब माणसाचं होतं म्हणून दिवसाला तीन ग्लास प्याले तर गरीबाच नुकसान हे श्रीमंतपेक्षा जास्त होतं आणि तिसरं असं की अल्कोहोल हे ह्युमन कॅपिटलला घात करत नुकसानकारक आहे आणि माणसाची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते उत्पादकता कमी होते म्हणून त्या अर्थाने अल्कोहोल हे खरं म्हणजे आर्थिक विकासाला बाधक आहे अगदी थोडस डायग्रेशन करून तुम्हाला उदाहरण शेअर करतो की रशिया सोव्हिएत युनियन असताना सोव्हिएत युनियनचं सो पर कॅपिटा प्रोडक्टिव्हिटी कमी व्हायला लागली सोवित युनियनची लाईफ एक्सपेक्टन्सी कमी व्हायला लागली इन्फंट मॉर्टॅलिटी रेट वाढायला लागला हे इतकं भयानक झालं की सोव्हिएत रशियाने आपली आकडेवारी जाहीर करणं बंद करून टाकलं त्यावेळी मिखाईल गोरब्याचे राष्ट्राध्यक्ष होते किंवा सेक्रेटरी होते कम्युनिस्ट पार्टीचे आणि त्यांचा निष्कर्ष असा की हे मुख्यतः भोडकामुळे होत आहे रशियन माणूस प्रचंड भोडकाच्या आहारी गेला होता आणि म्हणून त्यांनी ऐंशीच्या दशकामध्ये रशियामध्ये आंशिक दारुबंदी लागू करण्याचा प्रयोग केला आणि त्यामुळे दारूचं प्रमाण कमी झालं रशियातलं पण मग येल्सिन आले येल्सिन येलसिन स्वतःच दारुडे होते त्यांनी पुन्हा दारू सुरू केली पुन्हा इतकी वाढली की दोन हजार अकरा मध्ये पुटीन आणि मेदवेदेव हे त्यावेळीचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी पुन्हा रशियामध्ये आंशिक दारूबंदी लागू करून दारू पिण्याचं प्रमाण पंचावन्न टक्क्यांनी कमी करायचं असं राष्ट्रीय कारण मुख्य कारण असं की रशियाची आर्थिक त्यामुळे कमी होते आहे असा रशियाचा निष्कर्ष होता भारताच्या एकूण आर्थिक कॉस्ट काय पडते अल्कोहोलची तर हे काही वैज्ञानिक आहेत पी जी आय चंदीगड आणि एम्स दिल्लीचे तिथले अर्थशास्त्रज्ञ आणि कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख डॉक्टर कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख आहेत तर त्यांनी इंटरनॅशनल जर्नल ऑफ ड्रग पॉलिसी मध्ये प्रकाशित केलेला हा निबंध आहे की अल्कोहोलचा आरोग्यावरती दुष्परिणाम आणि एकूण समाज भारताला अल्कोहोलची किती किंमत भरावी लागते आणि त्यांचा निष्कर्ष असा की वर्ष दोन हजार अकरा पासून दोन हजार पन्नास या चाळीस वर्षाच्या काळामध्ये भारतामध्ये अल्कोहोलचा परिणामता मृत्यू वाढतील आणि त्यामुळे जवळजवळ सव्वीस कोटी लाईफ इयर्स वाया जातील नष्ट होतील आणि जे माणसं मेले नाही पण दारूमुळे काम करू शकत नाहीत किंवा रोगराई होते त्याला मोजण्याचं मोजमाप आहे क्वालिटी क्वालिटी ऍडजस्टेड लाईफ इयर्स म्हणजे आयुष्याची किती वर्ष ही मेले जरी नाही पण वाईट झाली रोगग्रस्त झाली अपंगता आली तर पंचावन्न कोटी लाईफ इयर्स हे साध्य होतील जर दारू पूर्णपणे थांबवता आली तर म्हणजे दारूमुळे एवढे जाणार पंचावन्न कोटी लाईफ इयर्स क्वालिटी लाईफ इयर ही त्याची किंमत राहील आणि दारू थांबू शकलो आपण तर पंचावन्न कोटी लाईफ इयर्स क्वालिटी ऍडजस्टेड हे गेन करता येतील त्यांनी याची आर्थिक किंमत काढली आहे आणि आकडे थोडेसे डोक्यात मावायला कठीण आहे दारूच्या दुष्परिणाम आरोग्य दुष्परिणामांची ट्रीटमेंटची मेडिकल कॉस्ट ही चाळीस वर्षामध्ये पुढच्या तीन हजार अब्ज रुपये पडणार आहे समाजाला एकूण जे दारूच किंमत भरपाई करावी लागते उपचार मेडिकल उपचार ही एक गोष्ट झाली पण माणूस लवकर मेला तर समाजाचं था नुकसान झालं अपघात समाजाचं था नुकसान झालं गुन्हा केला खून केले चोरी केली वेडा झाला आत्महत्या केली अनेक पद्धतीने दारूमुळे समाजाला भूर्दंड भरावा लागतो तो सगळा जर मोजला तर त्यांचं म्हणणं आहे एक लक्ष एकवीस हजार अब्ज रुपये आणि जर सरकारांना राज्य सरकारांना याच्यातनं कर मिळतो म्हणून ते उत्पन्न धरलं समाजाचं आणि ते याच्यातनं वजा केलं तरी नेट सोसायटी कॉस्ट जी आहे ती तरी राहते अठ्ठ्याण्णव हजार अब्ज रुपये आणि भारताचं जी वाढतो आहे आणि तरी देखील ही जी किंमत आहे दरवर्षीच्या हिशोबात जर पाहिली तर ही दीड टक्का जी डी पी त्यामुळे भारताला अल्कोहोलची किंमत ही दीड टक्का जीडीपी पडते आहे आणि पुढचे चाळीस वर्ष पडणार आहे असा त्यांचा निष्कर्ष आर्थिक किंमतीशिवाय उत्पादकतेच नुकसान दुसऱ्यांना जे नुकसान होत दारू पिणारा स्वतःचं नुकसान करतोच करतो पण कुटुंबियांचं करतो रस्त्यावरच्या इतर माणसांचं करतो जेव्हा तो अपघात करतो आपण जेव्हा वाचतो की सलमान खानने दारू पिऊन गाडी चालवली आणि फुटपाथवर आठ माणसं मेलीत तर देर इज अ थर्ड पार्टी डॅमेज बिकॉज ऑफ अल्कोहोल दारूमुळे भारतातलं भारतातल्या निवडणुका डिस्टॉर्ट होतात आणि सगळ्यांना माहित आहे म्हणून विस्तारात मी जाणार नाही पण मतदानाच्या अगोदरच्या दोन तीन दिवसामध्ये खुलेआम दारू वाटली जाते आणि दारू वाटून मत विकत घेतली जातात विशेषतः पुरुषांची दारूचा पैसा अनेक राजकीय पक्षांकडे किंवा उमेदवारांकडे दारूचा पैसा असतो आणि दारूच्या पैशाच्या भरवशावर ते इलेक्शन लढवतात एकेकाळी -एक दारूचे गुत्तेदार जे होते दुकानदार ते उमेदवाराला पक्षाला पैसे द्यायचे मग स्वाभाविकपणे की माणसं हुशार आणि बनेल असल्यामुळे त्यांनी विचार केला की के हे काही योग्य नाही आपणच उमेदवार बनून जायचं आणि म्हणून हळूहळू अनेक पक्षांमध्ये नाव ते मी आता घेणार नाही पण अनेक पक्षांमध्ये अनेक जागी स्थानिक राजकीय नेते जे आहेत ते हळूहळू दारूचे दुकानदार दारू कॉन्ट्रॅक्टर्स हेच मुळे राजकीय नेते झाले आणि महाराष्ट्राची सगळीच साखर कारखानदारी ह्याच्यामध्ये दारू हे महत्वाचं उत्पन्न असल्यामुळे महाराष्ट्राचं सहकारी साखर कारखान्यांचं सा नेतृत्व बऱ्याच प्रमाणामध्ये दारूच्या उत्पन्नावर अवलंबून आहे राज्य सरकारांना दारूच्या उत्पन्नाचं व्यसन लागतं आणि त्यामुळे आपल्या राज्यातल्या लोकांनी दारू कमी प्यावी आणि त्यांचं नुकसान कमी व्हावं याच्या वेळी जास्तीत जास्त याऐवजी जास्तीत जास्त दारू लोक कसे पितील याचे मार्ग सगळे राज्य सरकार शोधायला लागतात एक जुनी गो आठवण मला की देवीलाल हरियाणाचे मुख्यमंत्री असताना तर त्यांनी ग्रामपंचायतींना इन्सेन्टिव्ह ऑफर केला होता की तुमच्या गावात खपलेल्या प्रत्येक दारूच्या बाटली मागे एवढे पैसे तुम्हाला मिळतील तर राज्य सरकार अल्कोहोल वाढवण्याचा प्रयत्न करायला लागत एक दारूचा गंभीर नुकसान असं आहे की जे बहुतेक वेळा बोलल जात नाही पण गडचिलीच्या बायांना माहीत होत अनुभवलं होतं त्यांनी म्हणून त्यांनी आमच्या मागे लागले की दारू जोपर्यंत आहे तोपर्यंत स्त्रियांची सुरक्षितता आणि त्यांचा सा सहभाग सामाजिक कोणत्याही गोष्टीमध्ये हे धोक्यात पडतात दारूमुळे बायांना जो घरी मार खावा लागतो अपमान सहन करावा लागतो निर्णय प्रक्रियेत भाग घेत नाही घेता येत नाही कारण दारू प्यालेला नवरा तिला चुप बसवतो हिंसा करतो गावातल्या ग्रामसभा अटेंड करताना नेहमीच बघायला मिळते की एक दोन दारुडे ग्रामसभेत आले की अख्ख्या गावाची ग्रामसभा ते विस्कळीत करतात आणि या नागव्या माणसाच्या तोंडी कोणी लागाव जो लागेल त्याचा अपमान होईल भर गावामध्ये म्हणून कोणी बोलत नाही स्त्रियांना संध्याकाळी बाहेर पडणं यासाठी एकटं अंधारात कठीण की दारू प्यालायला पुरुष इज्जतीवर हात टाकू शकतो आणि आता निर्भया कांड जे दिल्लीच झालं सगळ्यांनाच माहित आहे पण निर्भया कांडच्या शेवटी छोट्याशा अक्षरात फुटनोट होती कि ज्या चार मुलांनी तो अत्याचार त्या मुलीवर केला होता ते सगळेच्या सगळे दारूच्या नशेत होते आणि काळजीपूर्वक जर बघाल तर बहुतेक वेळा स्त्रियांच्या खुनाच्या किंवा बलात्काराच्या ज्या बातम्या असतात त्याच्यामध्ये कुठेतरी असतं एक छोटस वाक्य की अत्याचारी हे दारूच्या नशेत होते अत्याचारीला शिक्षा होते ते बरोबरच आहे पण ज्या दारूमुळे ते अशा प्रकारचं वर्तन करण्यासाठी उद्युक्त होतात म्हणा म्हणा किंवा तसला मूर्खपणा करतात त्या दारूच्या बाबतीत समाज मात्र सहसा बोलत नाही पण स्त्रियांची सुरक्षितता आणि सहभाग हे दिवसेंदिवस महत्वाचं होत चाललाय जगामध्ये भारतामध्ये गावांमध्ये आणि त्याच्यामध्ये एक मोठा अडथळा दारू आहे आणि म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की तंबाखू विषयी मी बोललो नाही पण तेही त्याच लाईनीत येतं की तंबाखू आणि दारू हे आता निव्वळ पुढे सुखाचे दोन क्षण घ्यायचे म्हणून दोन झुरके मारा किंवा दोन ग्लास प्या आणि रिलॅक्स व्हा अशा प्रकारचे पदार्थ राहिले नाही आहेत आणि खरं म्हणजे आधुनिक काळातले ते कॉलरा आणि प्लेग आहेत आणि ते गरिबी रोग मृत्यू आणि स्त्रियांच्या विरुद्ध हिंसा हे निर्माण करतात म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विज्ञानाच्या नव्या माहितीच्या आधारे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गंभीररीत्या बदलण्याची गरज आहे कॉलरा आणि प्लेग तुम्ही विकत नाही त्याचे लायसन्सेस नाही देत तुम्ही पण जगातल्या रोग मृत्यू निर्माण निर्माण करणाऱ्या सर्वोच्च सात कारणांपैकी दारू आणि तंबाखू आहेत ते मात्र आपण राजरोसपणा विकतो पण या दोन्ही पदार्थांच्या बाबतीत विज्ञानामुळे आणि जसं आयुर्मान वाढताय तसं तसं नॉन कम्युनिकेबल डिसिजेस असंक्रामक रोग ब्लड प्रेशर हृदयरोग लकवा कॅन्सर मानसिक रोग हे सगळे वाढत चालले आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यांमध्ये दारूचा एक मोठी भूमिका आहे आणि म्हणून बदललेल्या परिस्थितीमध्ये आता तंबाखू आणि दारू यांना कॉलरा आणि प्लेगच्या जागीच मानून त्याच्याविषयी विचार केला पाहिजे असं असून हे भारतातले नियोजन करते धोरण करते किंवा पुढे जाऊन ते मी असेही म्हणेन की शहरी भागातली सुशिक्षित जो मध्यम वर्ग आहे ओपिनियन मेकर्स आहेत वर्तमानपत्रातले संपादक आहेत न्यायाधीश आहेत डॉक्टर्स आहेत पत्रकार आहेत वकील आहेत ते सगळे सहसा दारूला गांभीर्याने घेत नाहीत याच कारण आर्थिक त्याचे जे काही साठे लोटे आहे ते सोडूनच द्या पण काही काही बौद्धिक भ्रम आहेत मित्स आहेत तीन जे दारूच्या बाबतीत किंवा अल्कोहोलच्या बाबतीत भ्रम आहेत त्यातला एक नंबरचा भ्रम आहे की अल्कोहोल इज अ स्टिम्युलंट आणि अल्कोहोल घेतल्यामुळे तरतरी येते उत्साह येतो सृजनशीलता वाढते आनंद जीवनातला वाढतो पण अल्कोहोल स्टिम्युलंट आहे का याच्याविषयी वैद्यकीय विज्ञान एक अगदी उलट्या निष्कर्षाला पोहोचलेलं आहे आणि आजची गोष्ट नाहीये बऱ्याच काळापासून आहे आपण असल्या कथा ऐकतो बघा की कोणी माणूस अर्धवट बेशुद्ध सापडला तर त्याला मग थोडी ब्रँडी पाजली तर तो तरतरीत झाला कलाकार लोक सृजनशीलतेसाठी दारू घेतात मग त्यांची सृजनशीलतेची त्यांची कल्पनाशक्ती वाढली वगैरे वगैरे तर अल्कोहोलच्या बाबतीत वैद्यकीय विज्ञान असं म्हणतं की अल्कोहोल इज अ ब्रेन डिप्रेसंट आणि ते मेंदूला उत्तेजना देत नाही ते मेंदूला डिप्रेस करतं पण तरी लोक म्हणतील आम्हाला तर अनुभवाला येत आम्हाला उत्तेजित वाटतं बरोबर आहे वाटतं कारण इट डिप्रेसेस सिलेक्टिव्हली डिप्रेसेस ऍट द बिगिनिंग अल्कोहोल सिलेक्टिव्हली डिप्रेसेस युअर सेल्फ कंट्रोल आपल्यामध्ये बायोलॉजिकली जैविकरित्या जगण्यासाठी ब्रेक्स आहेत की धोका घेऊ नका सामाजिकदृष्ट्या आणि संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं आहे की समाजात इतरांशी इतर लोकांशी वागताना विवेक बाळगा संयम बाळगा हे जे सगळे ब्रेक्स काही निसर्गाने दिले आहेत सुरक्षिततेसाठी काही समाजाने दिले आहे संस्कृतीने दिलेले आहे आणि हे संस्कृतीने दिलेले ब्रेक्स जे आहेत विवेकाचे हे निर्माण करायला लहानपणापासून सगळं शिक्षण संस्कार कुटुंबात संस्कार असं सगळं आपण देतो अल्कोहोल नेमकं तो जो ब्रेक आहे त्या ब्रेकला कमजोर करतो विवेकाचा ब्रेक काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याचा ब्रेक आणि अल्कोहोल त्यामुळे मेंदूला या ब्रेकला डिप्रेस करत असल्यामुळे ब्रेकला डिप्रेस केलं तर ब्रेक कमजोर झाला त्यामुळे माणसाला मोकाट सुटल्याचा अनुभव येतो आणि म्हणून अल्कोहोल स्टिम्युलेशनचा अनुभव देतो ते अनुभव देतो हे खोट नाही आहे पण ते विवेकाला डिप्रेस करत मेंदूला डिप्रेस करतं अगदी पहिलेपासनं आणि जास्त तुम्ही प्यालात तर मग ते मेंदूचं एकूणच काम डिप्रेस होतं आणि शेवटी ते श्वास थांबून माणूस मरतो म्हणून अल्कोहोल सुरुवातीला माणसाच्या विवेक आणि ब्रेकचं डिप्रेशन मग एकूणच मेंदूच्या विचारशक्तीचं डिप्रेशन आणि शेवटी श्वास थांबणं इथपर्यंत अल्कोहोल नॉट अ स्टिम्युलंट बट इट्स अ डिप्रेसंट दुसरं असं की हा व्यक्ती व्यक्तीचा फ्री चॉईस आहे आणि इथे समाजाने पडण्याचं किंवा शासनाने पडण्याचं काय कारण आहे प्रत्येक व्यक्तीला ठरवू द्या की त्याला सुख कशात शोधायचं असा एक हा लिबरल सोसायटीचा अगदी स्टँडर्ड हा तर्क आहे हा तर्क क्षणभर जरी स्वीकारला मी क्षणभर यासाठी म्हणतोय की याच्या मर्यादावर येऊ आपण नंतर पण क्षणभर जरी स्वीकारला तरी अल्कोहोल खरं म्हणजे पहिला पे घेण्याच्या अगोदर फक्त माणसाला फ्री चॉईस असतो की मी घेऊ की नाही घेऊ पहिला पे घेतल्यानंतर आता माणसाचा पुढचा जो निर्णय शक्ती आहे ती दारूने प्रभावित आहे सो नाव अल्कोहोल इज मेकिंग द फ्री चॉईस माणूस निवड करत नाही अल्कोहोल निवड करत आहे किंवा माणसाची निवड ही अल्कोहोल द्वारा प्रभावित आहे आणि म्हणून खरं म्हणजे वस्तुतः दारू पिण्याचं स्वातंत्र्य हा मुळे भ्रमच आहे दारू पिल्यामुळे उलट माणसाचं स्वातंत्र्य जात सो देर इज नो फ्री चॉईस टू ड्रिंक ऍक्च्युली वेन यू ड्रिंक यू सॅक्रिफाईस युअर कॅपॅसिटी टू मेक फ्री चॉईस कारण नंतरचे निर्णय तुम्ही करतच नाही आहात नंतरचे निर्णय जे आतमध्ये अल्कोहोल शिरलाय आणि तुमच्या मेंदूवर स्वार होऊन अल्कोहोल आता पुढचे निर्णय तुमचे प्रभावित करताय म्हणून फ्री चॉईस इन केस ऑफ अल्कोहोल इज अ मेथ असं की एक मॉडरेट ड्रिंकिंग हे आरोग्यासाठी चांगलं आहे त्यामुळे मृत्यू कमी होतात हृदयरोग कमी होतात अशी मांडणी नव्वदच्या दशकामध्ये बरीच झाली त्यामुळे अनेक डॉक्टर लोक पिणाऱ्यांना एक कारण मिळालं आणि कधी कधी असं म्हणायला लागले की दोन ग्लास घ्या रोग हृदयरोग कमी होईल पुढे याचे विश्लेषण झाले आणि ते मध्ये प्रकाशित झाले आहेत आणि इतरही जर्नल्स मध्ये प्रकाशित आहेत त्याचा थोडक्यात निष्कर्ष असा की मॉडरेट ड्रिंकिंगमुळे मृत्यू कमी होतात रोग कमी होतात असं म्हणणाऱ्या सात गंभीर अभ्यासांपैकी सहा अभ्यास हे अल्कोहोल इंडस्ट्रीने फायनान्स केलेले होते दुसरं या सगळ्या अभ्यासांचं एकत्र आणून त्यांनी जेव्हा मेटा अनॅलिसिस केलं तेव्हा असं दिसलं की हृदयरोगामुळे होणारे मृत्यू कमी झाले असं त्यांच्या डेटा दिसत होतं पण वस्तुता एकूण मृत्यू वाढले होते म्हणजे मी हृदयरोग मला कमी होईल पण इतर मृत्यूचे कारणाचं प्रमाण वाढेल ब्रेन हिमोरेज वाढेल कॅन्सर वाढेल सुसाइड वाढेल म्हणजे मृत्यूचं प्रमाण वाढत हृदयरोगाचा जो फायदा होतो हाही जो भाग होता पुढे त्याचा अजून त्यांच्या डेटा विश्लेषण लक्षात आलं की हा सार्वत्रिक नाही हा फायदा फक्त व्हाइट कॉकेशियन मेन इन द एज ग्रुप ऑफ थर्टी फाईव्ह टू फिफ्टी फाईव्ह बस इतक्या छोट्याशा ग्रुप पुरता म्हणजे ढोवळ मारणे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त दहा टक्के लोकांना हा फायदा मर्यादित आहे स्त्रियांमध्ये एशियन्स मध्ये आणि भारतीयांमध्ये दारू प्याल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो असं नाही उलट वाढतो असं सापडलेलं आहे त्यामुळे दारू पिण्याच्या बाबतीत अनेक काही गैरसमज सुशिक्षित समाजाच्या मनात आहेत अजून एक गोष्ट ते जे लक्षात घेत नाही हा जो फ्री चॉईसचा मुद्दा आहे की युअर फ्री चॉईस ऑलवेज हॅज टू बी लिमिटेड बाय हार्म टू अदर्स दुसऱ्यांना नुकसान होत असेल असं फ्री चॉईस करण्याचा मला काही अधिकार नाही आहे मग मी रोडवरती गाडी दोनशे किलोमीटरच्या गतीने का चालवायची नाही कारण दुसऱ्याला त्रास होईल रात्री जोरजोराने लाऊडस्पीकर का लावायचे नाही शहरामध्ये कारण दुसऱ्यांना त्रास होतो पण माझ्या फ्री चॉईसला दुसऱ्यांवरती त्याचा काय परिणाम होतो याचं एक बंधन सरकार आहे सरकारच्या अनेक नीतींमध्ये आहे दारूच्या बाबतीत आहे की एका व्यक्तीच्या दारू पिण्याचा फ्री चॉईस हा दुसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या त्रास आणि नुकसान याच्यामुळे त्याच्यावर बंधन येतील पॅसिव्ह स्मोकिंगची जशी कल्पना आली की स्मोकिंग करणाऱ्याच फ्री चॉईस असा तर्क देण्यात आला पण ज्यांना इतरांना पॅसिव स्मोकिंगमुळे कॅन्सर व्हायला लागले सिद्ध झाल्यावरती स्मोकिंगच्या विरुद्ध अगदी व्यापक जनभावना निर्माण झाली की तुम्हाला प्यायचं तुम्ही प्या पण मला का मारता दारूच्या बाबतीत ते अगदीच आहे दारू पिणाऱ्याच्या वर्तनामुळे घरातल्या कुटुंबियांच इंटिमेट पार्टनरचं रोजगार देणाऱ्याच नोकरी देणाऱ्याच कामावरच्या इतर सहकार्यांचं रस्त्यावरच्या लोकांचं सगळ्यांचं नुकसान होत एक साधं उदाहरण घेऊ की तुमचं ऑपरेशन आहे तुम्हाला ऑपरेशन टेबलवर घेतलेलं आहे कपड्या तुमच्या पोटावरती सगळं ड्रिपिंग केलं आहे आणि आता मास्क घातलेलं सर्जन हातामध्ये चाकू घेऊन तुमचं पोट कापणार आहे आणि त्यावेळी तुमच्या लक्षात आलं की हा सर्जन प्यालेला आहे आणि त्याचा हात थरथर कापतोय तुम्हाला काय वाटेल तुम्ही त्याला सर्जरी करू द्याल का दारूच्या नशेत असलेला डॉक्टर इतर वेळी देखील निदान रोग निदान आणि उपचारासाठी तुम्ही निवडाल का तर दारूच्या नशेतला ड्रायव्हर चालत नाही पायलट चालत नाही डॉक्टर चालणार नाही मग दारूच्या नशेतला शिक्षक चालेल दारूच्या नशेत असलेला न्यायाधीश चालेल दारूच्या नशेत निर्णय घेणारा ब्युरोक्रॅट चालेल राजनैतिक नेता चालेल बंद झालं का तर सगळेच समाजातली विविध जी कामं आपण करतो एका मशीनवर काम करणारा कामगार का आहे एका उंच भिंतीवरती बांधकामावरती वरच्या मजल्यावर काम करणारा कामगार आहे तो दारू प्यालायला चालेल त्यामुळे एका माणसाच्या दारू प्यामुळे इतरांचं भरपूर नुकसान होऊ शकतं पुढे मी काही उदाहरणं घेतली डॉक्टरांची न्यायाधीशांची ब्युरोक्रॅटची पत्रकारांचं संपादकांचा विचार करता येईल की त्यांनी दारू पिऊन संपादकीय लिहिलं समाजाला चालायला पाहिजे आणि तरी देखील या सगळ्या वर्गामध्ये दारू पिण्याचा फ्री चॉईस जणू काही त्यांचा आहे आणि नुकसान मात्र इतरांचं आहे विचार करणाऱ्या बुद्धिवादी वर्गामध्ये दारूच्या बाबतीत जो वृत्ती आहे चिंतन आहे त्याच्यावरती पुनर्विचार करण्यासाठी ही काही मुद्दे आहेत हा जो मुद्दा होता की दारू प्याल्यामुळे मृत्यूवरती काय परिणाम होतो आणि जे म्हणण्यात आलं होतं की मृत्यूचं प्रमाण कमी होतं जी लँडसेटने या सगळ्या अभ्यासांचं एकूण ग्लोबल बर्डन ऑफ मधनं माणूस किती दारू पितो हे इथे जे खाली आहे हे अल्कोहोल कन्झम्पन ग्रॅम पर वीक आहे एका आठवड्याला किती ग्रॅम अल्कोहोल घेतलं आणि इथे मृत्यूचा धोका तर तुम्ही बघाल की तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर वीक पिणाऱ्याचा धोका सगळ्यात जास्त आहे आणि दोनशे ग्रॅम पर वीक आठवड्याला म्हणजे दिवसाला तीन पेग म्हणजे जे मानलं होतं की मॉडरेट ड्रिंकिंगमुळे धोका कमी होतो ते खोटा आहे धोका वाढतो आणि इवन दीडशे ग्रॅम पर वीक तरी धोका जास्त आहे शंभर ग्रॅम पर वीक तरी धोका जास्त आहे शंभरच्या खाली आला ती इथे पुन्हा वाढलं आणि शेवटी अंतिम त्या बेसलाईनला येतं झिरो ड्रिंक आणि म्हणून लानसेटने निष्कर्षच काढला की द रिस्क थ्रेशोल्ड फॉर अल्कोहोल कन्झम्पन द कंबाईंड अनालिसिस ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिसिपंट डेटा फ्रॉम शतम हजार हजार लक्ष जवळजवळ सहा लक्ष लोकांचा करंट ड्रिंकर्सचा हा अभ्यास केलेला आहे त्र्याऐंशी अभ्यासांचं एकूण संकलन आहे आणि याच्यावर लॅन्सेटने निष्कर्ष काढला संपादकीय लिहिलं की नो लेव्हल ऑफ अल्कोहोल कन्झम्पन इम्प्रूव्ह हेल्थ अँड द ओनली सेफ लेवल ऑफ कन्झम्पन इज झिरो ड्रिंकिंग च्या युरोपियन ऑफिसने देखील आता नुकतं स्टेटमेंट केले काढलेलं आहे किवन वन ग्लास ऑफ अल्कोहोल हार्म्स अँड द ओन्ली सेफ लेवल ऑफ ड्रिंकिंग इज झिरो ड्रिंकिंग आणि वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने दोन हजार बावीस साली वर्ल्ड हेल्थ असेंब्ली म्हणजे सगळ्या एकशे चौऱ्याण्णव किंवा दोनशे देशांच्या सरकारांचे मिळून झालेली असेंब्ली तिने प्रस्ताव पारित केला आहे की त्याने जे ड्राफ्ट रिझोल्युशन प्रस्तावित केलंय त्याच्यात म्हटलंय आहे की इट एम्स टू रिड्यूस द हार्मफुल युज ऑफ अल्कोहोल बाय ट्वेंटी पर्सेंट पुढच्या हे बावीसचा आहे म्हणजे पुढच्या आठ वर्षामध्ये वीस टक्क्यांनी दारूचे दुष्परिणाम कमी करण्याचा त्यांनी निर्धार केलाय आणि हा दुष्परिणाम म्हणजे काय याची व्याख्या थोडी महत्वाची आहे ती व्याख्या अशी आहे की ड्रिंकिंग दॅट कॉजेस डेट्रिमेंटल हेल्थ अँड सोशल कॉन्सिक्वेन्सेस फॉर द ड्रिंकर द पीपल अराउंड द ड्रिंकर अँड द सोसायटी ऍट ला जे मी थर्ड पार्टी डॅमेज म्हणत होतो ने ले ले। तर ते चक्क डब्ल्यूएच आपल्या व्याख्यात वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने आपल्या व्याख्यात घेतलेलं आहे की नुकसान स्वतःच आहेच आहे पण इतरांचं जर असेल अवतीभवतीच्या लोकांचं किंवा समाजाचं जर एकूण होत असेल नुकसान तर ते हार्मफुल युज ऑफ अल्कोहोल आहे आणि त्या व्याख्याने आपण पाहिलं की कि अल्कोहोलचे किती सामाजिक दुष्परिणाम आहेत <coughs> आता मग इथपर्यंत आपण आलो मग प्रश्न हा उरतो की मग अल्कोहोल हार्म कशी कमी करता येईल तर अल्कोहोल हार्म कशी कमी करता येईल यासाठी आपण थोड्या दुसऱ्या गोष्टीकडे बघूया की पर कॅपिटा पर इयर कन्झम्पन ऑफ अल्कोहोल आपण अगोदर पाहिलं की भारताचं फाईव्ह पॉइंट सिक्स लिटर पर ऍडल्ट पर इयर आहे म्हणजे पाच पाचशे साठ ड्रिंक्स पर ॲडल्ट पर इयर म्यानमारचं चार पॉइंट आठ लिटर आहे श्रीलंकाचं फोर पॉइंट थ्री लिटर आहे पण नेपाळचं टू लिटर आहे इंडोनेशियाचं पॉइंट एट लिटर आहे भूतानचं पॉइंट सिक्स लिटर आहे पाकिस्तानचं पॉइंट टू लिटर आहे आणि बांगलादेशचं झिरो लिटर आहे झिरो कसं शक्य आहे पण डब्ल्यूएचओ ओ आहे हे सगळे आकडे डब्ल्यूएचओ आणि याच्या डब्ल्यूएचओ पुन्हा अजून म्हणत आहे की वी आर इन्क्लुडिंग इन दिस रेकॉर्डेड अँड अनरेकॉर्डेड अनरेकॉर्डेडचा अर्थ इलिगल त्यामुळे कायदेशीर आणि बेकायदेशीर हे सगळंच अल्कोहोल सर्वेंच्या आधारावरती त्याच्यामध्ये ते, ते अंतर्भूत करतात तर आपल्याला असं दिसतं की हा गट विरुद्ध हा गट बघूया आपण दोन लिटर एक लिटरपेक्षा कमी आणि पुढे तर वर्ल्ड हेल्थचा जो रिपोर्ट आहे डब्ल्यू रिपोर्ट दोन हजार बावीसचा त्याच्यामध्ये देशांची यादी आहे की पर कॅपिटा पर इयर अल्कोहोल कन्झम्पन किती तर सत्तावीस देश असे आहेत की ज्यांचं अल्कोहोल कन्झम्पन हे एक लिटर पेक्षा कमी आहे पर कॅपिटा पर इयर म्हणजे अशक्य नाही आहे सत्तावीस देश आहेत आणि त्रेचाळीस देश हे सत्तावीस धरून त्रेचाळीस देश असे आहेत की ज्यांचं पर कॅपिटा पर इयर कन्झम्पन दोन लिटर पेक्षा कमी आहे म्हणजे हे करण्यासारखं आहे त्रेचाळीस देशांनी काहीतरी केलंय काय केलंय त्यांनी तर त्यांच्या ज्या काही नीती आहेत शासकीय नीती आणि दुसरं म्हणजे त्या देशाची संस्कृती आणि धर्म वस्तुता इस्लाम धर्म बौद्ध धर्म जैन धर्म हिंदू धर्म शिख धर्म इतर अनेक धर्मांमध्ये असल्याचंही मला माहित नाही पण या सर्व धर्मांमध्ये दारू पिणं निषिद्ध मानलेलं आहे आणि अनेक संस्कृतींमध्ये खरं म्हणजे आपल्या लहानपणी जरी आपण गेलो तरी आपल्या लहानपणी भारतामध्ये दारू पिणे निषिद्ध मानलं जातो र दृष्ट्या तर समाजातले नॉर्म्स संस्कृती धर्म आणि धर्माची शिकवण आणि शासकीय नीती या सगळ्यांमुळे दारू पिण्याचं प्रमाण अतिशय कमी ठेवता येतं ते शून्यच व्हावं हे सोडून देऊ पण ते दोन लिटर जर परक्यापेटा परियरच्या खाली गेलं तर ती दारू ही मोठी सामाजिक समस्या बनण्याच्या मग ती प्रश्न तो प्रश्न सुटतो दुसरी एक पद्धत वापरली सरकारांनी आणि हे डब्ल्यू एच ओ देखील म्हणतं की तुम्ही जर टॅक्सेशन करून दारूची किंमत वाढवली तर खप कमी होतो हे बरोबर आहे पण याचे दोन परिणाम होतात खप तात्पुरता कमी होतो पण काही काळ आता जसं पेट्रोलच्या भावाच्या बाबतीत होतं पेट्रोलचे भाव वाढले की काही काळ आपण कार स्कूटर कमी चालवतो पण शेवटी आपण ते स्वीकारतो आणि परत मूळ पदावर येतो तसं दारूच्या बाबतीत होत आणि दुसरा दुष्परिणाम त्याचा अस हो सरकारांना टॅक्स अडिक्शन होत आणि समाज हिताचा लक्षात ठेवण्याची ऐवजी सरकार दारू वाढवणं म्हणजे कर मिळणं याच्या नादात पडत याची आकडेवारी बघा रिझर्व्ह बँकेची आकडेवारी भारतातले वेगवेगळे जे राज्य सरकार आहेत हे सगळ्यांना माहीतच आहे असं मी मानतो की एक्साइज म्हणजे मद्य नीती हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे आणि जीएसटी मध्ये त्यांनी बाकी सगळे उत्पन्न कर जरी सर, केंद्र सरकारच्या सरकारच्यात घेतले किंवा जीएसटी मध्ये घेतले इथे मात्र त्यांनी हे राज्य सरकारच्या अखत्यारीत ठेवलं सगळे राज्य सरकार हिरिरने म्हणाले की हे आमचंच उत्पन्न असलं पाहिजे कारण राज्य सरकारना त्याची त्याच्यावर अवलंबित आहेत राज्य सरकार आणि तुम्ही बघा वेगवेगळे जे राज्य आहेत त्यांचं वर्षाला किती कोटी दारूचं उत्पन्न आहे एक्साइज टॅक्सचं आणि ते त्यांच्या राज्याच्या एकूण उत्पन्नाचा किती टक्के आहे उत्तर प्रदेश एकतीस हजार कोटी कर्नाटक वीस हजार किंवा एकवीस हजार कोटी महाराष्ट्र सतरा हजार कोटी आणि सतरा हजार कोटी आहे पण एका टीव्हीवरच टीव्हीवरच्या मध्ये मी जेव्हा अनेक वर्षांपूर्वीची जेव्हा एकनाथ खडसे हे एक्साइज मंत्री होते मी असं म्हणालो की महाराष्ट्र सरकारचं सा दारूपासनं कर पंधरा हजार कोटी मिळतो तर त्यांनी मला म्हण नाही डॉक्टर ना ना बंग तुम्ही अंडर एस्टिमेट करता आमचं उत्पन्न बावीस हजार कोटी आहे तर त्याच्यामध्ये व्हॅट धरला तर ते अजून जास्त येत पण व्हॅट नाही धरला तर सतरा हजार कोटी महाराष्ट्राचं दारूपासनं उत्पन्न आहे वगैरे वगैरे आणि इथे खालचं दिसत नाहीये पण एक लक्ष पंच्याहत्तर हजार कोटी रुपये हे दारूपासनं राज्य सरकारांचं वेगवेगळ्या राज्य सरकारांचं उत्पन्न आहे आणि राज्यांच्या एकूण उत्पन्नाचा उत्पन्ना साडेबारा टक्के हे अल्कोहोल पासन येत आहे त्यामुळे दोन तीन अपवाद सोडले तर कोणतेच राज्य सरकार दारू कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीये त्यामुळे जणू काही लोकहित विरुद्ध सरकार अशी स्थिती निर्माण होते दारूची उपलब्धीच कमी, कमी करा म्हणजे लोक कमी पितील हा एक पाचवा त्याच्यावरती उपाय जो व्यापक प्रमाणात लागू करता येऊ शकतो उपलब्धी कमी करायची म्हणजे त्याला आंशिक किंवा पूर्णता दारू नियंत्रण पण तसं केलं तर काय होतं बघा इन सोसायटी दोन प्रकार आहेत हे डब्ल्यू एच क्लासिफिकेशन फॉर्मल म्हणजे जे सरकारद्वारे लायसन्स्ड आहे आणि टॅक्स्ड आहे टा आणि इनफॉर्मल म्हणजे सरकारद्वारे नियम नियंत्रण ज्याचं होत नाही रेग्युलेशन होत नाही हे रेग्युलेशन होत नाही त्याच्यामध्ये एक आहे इलिसिट गुन्हेगारीची दारू पण दुसरी आहे जी आदिवासींना पारंपरिक दारू पिण्याची मुभा आहे तर ती ट्रॅडिशनल दारू आता जर सरकारद्वारे लायसन्सची दारू आहे कायदेशीर दारू आहे ती काही राज्यांमध्ये त्याच्यावरती बंदी आहे त्याला आपण दारूबंदी जे म्हणतो गुजरातमध्ये आहे बिहारमध्ये आहे केरळामध्ये आंशिक आहे वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या वेळी -वेग वेग दारूबंदी आणली आणि काढली पण ही दारूबंदी केली तर आरोप असा की हे ऐवजी इलिसिट दारू वाढते म्हणून इकडची दारू इकडे शिफ्ट होते सरकारचे उत्पन्न गेलं आणि समाजात बेकायदेशीर दारू वाढली त्यापेक्षा दारूबंदी नको असा एक साधारणपणे सूर सुशिक्षित वर्गाचा असतो आपण बघूया एक हा अभ्यास अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू मध्ये प्रकाशित झालेला हे जे तीन तज्ज्ञ आहेत हे हार्वर्ड विद्यापीठ पेनिसेल्व्हॅनिया विद्यापीठाचे क्रिमिनॉलॉजीचे प्रोफेसर आणि वर्ल्ड बँक असे तीन याच्यातले तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी भारत सरकारची आकडेवारी वापरून भारत सरकारचे दोन सोर्सेस एक नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जे दर पाच सहा वर्षांनी होत राहतात भारतामध्ये त्याच्यामध्ये दारूशी संबंधित प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी गुन्हे त्याच्यात जे नोंदवले जातात त्यावर यांनी हिशोब काढला की एखाद्या राज्यामध्ये दारुबंदी नव्हती आणि तिथे लागू केली तर काय परिणाम झाला किंवा कुठे दारूबंदी होती ती उचलली तर काय परिणाम झाला म्हणून दारुबंदीचा किती परिणाम होतो हे त्यांनी भारत सरकारचीच आकडेवारी त्या त्या राज्यांच्या बाबतीत एन एफ सर्वे सर्व्हे नॅशनल क्राईम ब्युरो त्यांचा निष्कर्ष असा की निव्वळ दारूबंदी केली म्हणजे नुसते दुकानं बंद केले दुसरे काहीही उपाय नाही केले तरी दारू पिण्याचं प्रमाण चाळीस टक्क्यांनी कमी होत जो निम्मे होत मला एखादा उपाय सांगा की ज्याच्यामुळे एक सामाजिक प्रश्न जर चाळीस टक्क्यांनी कमी होत असेल बालमृत्यू कुपोषण निरक्षरता किंवा गरिबी चाळीस टक्क्यांनी कमी होत असेल तर आपण त्या उपायाला काय म्हणू प्रभावी म्हणू की निरर्थक म्हणू दुसरं त्या अभ्यासात असे म्हटलं की स्त्रियांच्या विरुद्ध जे गुन्हे होतात जे नॅशनल क्राईम ब्युरोमध्ये रेकॉर्ड म्हणजे पोलिसांकडे रेकॉर्ड होतात आपल्याला माहित आहे की मेजॉरिटी गुन्हे बाहेर जातच नाहीत घरातल्या हिंसाचाराविषयी पण जे पोलिसांकडे रेकॉर्ड झाले असे गुन्हे कम जर जा दारूबंदी झाली तर चार हजार गुन्हे एक लाख लोकसंख्येच्या मागे चार हजार गुन्हे कमी होतात हा अतिशय मोठा आकडा आहे मी निव्वळ चंद्रपूर जिल्ह्यासाठी आकडेवारी काढून एकदा मांडली होती चंद्रपूरची लोकसंख्या चोवीस लक्ष म्हणजे डोबळमानाने दारूबंदी उठवल्यामुळे चंद्रपूरमध्ये जवळजवळ एक लक्ष अत्याचार स्त्रियांवरती किंवा हिंसा गुन्हे वाढले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर दारूबंदी यशस्वी की अयशस्वी असं वर्गीकरण चूक आहे दारूबंदी किती यशस्वी असा प्रश्न विचारला पाहिजे हा असं काळ की पांढरा असा प्रकार नाही आहे ज्याला आपण पर्सेंट मध्ये मोजलं पाहिजे गरिबी किती टक्के कमी झाली असं म्हणतो आपण निरक्षरता किती टक्के कमी झाली पोल्युशन किती टक्के कमी झालं तसंच दारूमुळे अल्कोहोल पिण्याचं प्रमाण किती कमी झालं चाळीस टक्के कमी होतं दुसरं काही नाही केलं या सरकारने फक्त दुकान बंद करून टाकले त्याच्यानंतर उरलेली सगळी जी आहे ती इल्लिगल आहे म्हणून आरडाओरड होते की अजूनही इल्लीगल आहे पण लोक लक्षात हे घेत नाहीत कि ती पूर्वीपेक्षा आता फक्त साठ टक्केच आहे चाळीस टक्के कमी झाली आहे हे चाळीस टक्के म्हणजे जवळपास जवळपास कोविशिल्ड व्हॅक्सिनची जी प्रभावशीलता आहे तेवढी आहे आणि कोविशिल्ड तर भारत भारत सरकारने सगळ्या भारताला दोनदा दिली तर म्हणून दारूबंदी यशस्वी की अयशस्वी असा विचार न करता दारूबंदीमुळे किंवा इतर उपायांनी दारूची उपलब्धी जर कमी केली तर दारूचं प्रमाण किती टक्क्याने कमी होतं आणि ते आम्हाला हवं आहे की नाही हे बघायला पाहिजे दारुबंदी यशस्वी की अयशस्वी मुळी हे वर्गीकरण हा प्रश्नच मुळात चूक आहे गडचिरोलीच्या बायांना हे सगळं त्यांच्या अनुभवातनं माहीत असावं हे विज्ञानाला आत्ता आत्ता कळलं दोन हजार सतरा अठरा साली ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी लँडसेट सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली डब्ल्यू एच ओ रिझोल्युशन झाले दोन हजार बावीस मध्ये ड्राफ्ट प्लॅन बनले पण त्याच्या पस्तीस वर्ष अगोदर गडचिरोलीच्या बायांना माहित होतं आणि गडचिलीची स्टोरी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की तिथल्या दारूच्या प्रश्नावर जे काही आमचं संघर्ष आणि शोध त्यातली पहिली फेज दारूच्या विरुद्ध दारुबंदीसाठी आणि त्याला आम्ही दारुबंदी शब्द नाही वापरला आम्ही दारू मुक्ती चळवळ शब्द वापरला दारू मुक्ती चळवळ सत्याऐंशी ते त्र्याण्णव हि सहा वर्ष जवळपास सव्वेळ झाल्यानंतर दारू महाराष्ट्र शासनाने आमची मागणी स्वीकारली आणि गडचिरोली जिल्ह्यात व्यापक जनआंदोलनाचा परिणाम म्हणून दारूबंदी झाली दुसरं काही झालं नाही फक्त दारूची दुकानं आणि पिण्याचे लायसन्सेस रद्द झाले त्याच्यानंतर स्वाभाविकपणे दारू कमी झाली असणार त्यावेळी आम्ही पूर्ण जिल्ह्यात नाही मोजू शकलो पण आपण हा जो अगोदरचा रेफरन्स पाहिला त्यानुसार चाळीस टक्के कमी झाली असणार जो प्रश्न होता तो व्यसनाचा होता म्हणून अनेक वर्ष पुढे आम्ही वीस वर्ष व्यसन उपचाराच्या प्रश्न पद्धतीने काम करत होतो आणि मग फेज तिसरी मुक्तीपथ नावची एक पद्धत जास्त कॉम्प्रेन्सिव्ह ती दोन हजार सोळा पासून आतापर्यंत सुरू आहे गडचिली जिल्हा आता सगळ्यांना माहित आहे दुसऱ्या याच्यासाठी वापरलेलं म्हणून मोहा उपलब्ध जंगलामध्ये आणि सगळेच आदिवासी मोहाच्या ऋतूमध्ये मोहाची फुलं गोळा करतात त्यांना वाळवतात ही तुम्हाला ही ताजी दिसतात आहेत आणि ही वाळलेले मोहा आहेत आणि त्यांना मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये कोठारामध्ये स्टोअर करून ठेवतात त्याचा उपयोग अन्न म्हणूनही होतो औषध म्हणूनही होतो त्याचे मिठाई बनते बैलांना गुरांनाही देतात आणि <clears throat> तरी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग घरोघरी किंवा गावामध्ये सामूहिक कार्यक्रम असेल तर दारू पिण्यासाठी होतो गेले छत्तीस वर्ष आमचा शोध सुरू आहे याच्यावर काय करावा राणी आणि मी जेव्हा रात्री शेकोट्यांच्या भोवती गावकऱ्यांशी बोलत असू तेव्हा इन स्त्रिया इन्व्हेरेबली म्हणायच्या दारूच्या प्रश्नासाठी काहीतरी करा आणि थोडे आम्ही खरं म्हणजे रिलेक्टंट होतो की आपले हे काम नाही पण तरी आम्ही त्यात ओढले गेलो बायांना कोणीतरी त्याला नेतृत्व द्यायला हवं होतं आणि आम्ही डॉक्टर असल्यामुळे त्यांना वाटलं हे बरं नेतृत्व आहे तर गडचिलीतले इतर अनेक सामाजिक संघटना देखील त्याच्यामध्ये जॉईन झाल्या आणि जिल्ह्यामधले तिन्ही आमदार देखील त्याच्यात जॉईन झाले कारण सहा वर्ष जवळपास मधला मुख्य प्रश्न म्हणजे दारू बंदी हवी की नको हाच झाला मोठं आंदोलन शेवटी दारूबंदी झाली मोठमोठे संमेलन झालीत आणि महाराष्ट्र सारख शासनाने दारूबंदी केली आता पुढचा प्रश्न स्वाभाविकपणे होता बेकारीशी की बेकारीशीर दारू आणि जी पारंपरिक दारू आदिवासी मधली आहे ती कशी कमी करायची आहे दोन हजार पंधरा मध्ये आम्ही एक बेसलाईन सर्व्हे जिल्ह्याचा केला आनंद करंदीकर आता आहेत की नाही मला माहित नाही मी थोडं अधिक विस्ताराने सॅम्पलिंगच्या बाबतीत बोललो असतो पण तरी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मल्टी स्टेज क्लस्टर सॅम्पलिंग करून आम्ही जिल्ह्यातनं डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे करायला सुरुवात केली आणि ते दोन हजार पंधरा सोळा पासून दरवर्षी आम्ही करतो त्यामुळे आता सातवा सर्वे आमचा सा अॅन्युअल डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे झाला मला वाटत नाही भारतात कुठेही असं झालेलं आहे तर आम्हाला पहिल्या वर्षी काय सापडलं दोन हजार पंधरा मध्ये लक्षात घ्या दारूबंदी झाल्यानंतर जवळपास बावीस तेवीस वर्षानंतरची स्थिती आहे की दारू पिण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये बायांमध्ये फारच नव्हतं ते विचार भीचा, प्रश्न विचारणे देखील अपमानास्पद मानलं असतं बायांनी म्हणून फक्त पुरुषांमध्ये मोजलं एक्केचाळीस टक्के पुरुष पित होते गेल्या बारा महिन्यात केव्हा एकदा प्याले तरी दारू पीत होते आपण ते जे अगोदर पाहिले की दारूबंदीमुळे चाळीस टक्के कमी होते म्हणून या एक्केचाळीस टक्के जर आता पितात आहे आणि हे चाळीस टक्के रिडक्शन झालेलं असं मानलं तर मूळ बेसलाईन अडुसष्ट टक्के असली पाहिजे असं एक अंदाज वर्तवता येतो दारूबंदीमुळे आला अड़, या हिशोबाने जिल्ह्यामध्ये एक लक्ष अठावन हजार पुरुष दारू पीत होते आणि त्यासाठी खर्च केलेला दारू विकत घेण्यासाठी केलेला आणि हे सगळं बेकायदेशीर दारू ब्याऐंशी कोटी रुपये ही आमची बेस लाईन याच्यासोबत तंबाखूचाही केला आम्ही हिशोब पण तंबाखू मध्ये सध्या मी जात नाहीये आणि म्हणून तंबाखू आणि दारू दोन्ही अजून पुढे कमी करण्यासाठी मुक्तीपथ नावाचा आम्ही एक इंटिग्रेटेड प्रोग्राम आखला त्याची त्याचा सा हायपोथिसिस हाच की एका एका मार्गाने निव्वळ दारूबंदी निव्वळ व्यसन उपचार याच्याने प्रश्न पुरेसा सुटत नाही आणि अजून जास्त पूर्ण सोडवायचा असेल तर इंटिग्रेटेड अप्रोच पाहिजे आणि तो नुसता दारू नाही दारू आणि तंबाखू दोघांच्या बाबतीत हवा आणि त्याच्यामुळे आरोग्य आणि आर्थिक विकास दोन्ही होईल मुने दोन स्पेसिफिक त्याचे गोल्स प्रिव्हॅलन्स कमी करणे आणि त्याच्यावर होणारा खर्च खिशातून दारू विकत घेण्यासाठी होणारा खर्च दारू तंबाखू आणि ह्या आकडेवारी आणि हा, हा प्लॅन घेऊन मी त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटलो त्यांच्या घरामध्ये कॅन्सरचा इतिहास आहे म्हणून त्यांना कॅन्सरच्या बाबतीत व्यक्तिगत संवेदनशीलता आहे म्हणूनच त्यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटही सुरू केली आहे तर त्यांना हे पटलं असावं पण त्यांनी याला समर्थन देण्याचं मान्य केलं आणि म्हणून त्यांच्या अध्यक्षतेमध्ये एक टास्क फोर्स राज्याचा बनवण्यात आला दारू आणि तंबाखू नियंत्रण कसं करावं राज्यामध्ये आणि त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट गडचुलीमध्ये करण्याचं ठरलं कारण गडचिरोलीमध्ये ही सगळी तयारी होती आणि असं करून जिल्हाव्यापी पायलट प्रोजेक्ट गडचिलीमध्ये सुरू करण्याचं ठरलं याच्या यासाठी या एक स्टेट टास्क फोर्स बनला सहा मंत्री आणि सहा सचिव मिळून मुख्यमंत्री याचे अध्यक्ष आणि मी याचा सल्लागार मग खाली जिल्हा पातळीवरती कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली तालुका पातळीवरती तहसीलदार पंचायत पातळीवरती सरपंच असं आणि सगळ्यात खाली गाव पातळीवरती आम्ही एक त्याला जोडलं त्याला नाव दिलं गाव संघटन गाव पातळीवरती गाव संघटन पासून स्टेट टास्क फोर्स आणि इथे मी सल्लागार आहे आणि ह्याच्या अंमलबजावणीसाठी मुक्तिपथ नावचे एक नव संघटन आम्ही सुरू केलं ते जिल्हा पातळीवरती तालुका पातळीवरती ग्रामपंचायत आणि गाव पातळीवरती हे याला महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांनी आर्थिक मदती दिली सध्या याला रोहिणी निलेकणी फाउंडेशन याला मदत देत आहे चार स्ट्रॅटेजीज आम्ही मानल्या डिमांड रिडक्शन सप्लाय रिडक्शन आणि तुम्ही बघू शकता डिमांड रिडक्शनसाठी जनजागृती आणि ज्यांना व्यसन आहे त्यांना उपचार दारूचा पुरवठा कमी करण्यासाठी गावाने संघटनेतून दारू कमी करायची आणि पोलिसांनी बेकायदेशीर दारू कमी करायची ही चार प्रकारची स्ट्रॅटेजी याच्या अंमलबजावणीसाठी एक जिल्हाव्यापी टीम बनवण्यात आली जवळपास पस्तीस जण याच्यात आहेत प्रत्येक तालुक्यात सरासरी तीन जण असं बारा तालुक्यामध्ये छत्तीस जण ही आमची टीम बारा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात याचं ऑफिस आहे याची टीम आहे आणि आता मी भरभर जाईन पुढे पण जनजागृती आणि अनेक पद्धती आम्ही वापरल्या जनजागृतीच्या शाळांमधले कार्यक्रम पासून तर जी धार्मिक स्थळ आहे धार्मिक, धार्मिक यात्रा भरतात मोठ्या प्रमाणात त्यात बहुतेक धार्मिक यात्रा आम्ही दारू आणि तंबाखू मुक्त केल्या शासकीय दारूबंदी तर आहे पण बेकारीशी दारू कमी करण्यासाठी गावागावातल्या बाया जाऊन पोलिसांना मदत मागायला लागल्या पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अनेकदा सहकार्य करत नाही म्हणून बाया जाऊन त्यांना राखी बांधायला लागल्या रक्षाबंधनाच्या दिवशी आणि ओवाळणीमध्ये मागायला लागल्या की आमच्या गावातली दारू बंद करा आणि आमच्या नवऱ्याला दारूपासनं सोडवा पोलिसांचं समर्थन आणि सहकार्य मिळवायला एस आदेश पासून स्त्रियांनी दिलेलं व्यक्तिगत हे केलेलं पोलिसांना अपील पण सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी आमची आहे की गावाला स्वयंनिर्णयाचा अधिकार पेसाच्या अंतर्गत आहे आणि गावातले नशिले पदार्थ नियंत्रण करण्याचा अधिकार ग्रामसभेला आदिवासी ग्रामसभेला आहे आणि त्याच्या अंतर्गत गावागावामध्ये संघटन बनण्यात आलं तर सध्या एकूण पंधराशे गाव गडचुलीचे आहेत त्यातल्या तेराशे गावांमध्ये स्त्रियांचे बहुतांशी स्त्रियांचे पण त्यात पुरुषही आहेत गाव संघटन मुक्तिपद गाव संघटन की जे गावातली पहिले ग्रामसभेचा प्रस्ताव करतात गावात दारू नको हा निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करतात बेकायदेशीर दारू जी असेल जाऊन स्वतः पकडतात कधी फोडतात कधी पोलिसांमध्ये घेऊन जातात कधी दंड करतात आणि हे सगळं पेसा कायद्याच्या अंतर्गत त्यांना ग्रामसभा त्यांना अधिकार देते त्या करतात याला आम्ही नावच दिलेलं आहे अहिंसक कृती कारण याचा नाही तर नक्षलवाद्यासोबत त्याचा गैरसमज नको म्हणून अहिंसक कृती आहे आणि याच्यामध्ये या स्त्रिया सगळ्यात जास्त सक्रिय आहेत युवक त्यांना सहकार्य करतात वेगवेगळ्या गावामध्ये दारूची होळी हे एक गाव आहे ज्यांनी दारू आणि तंबाखू दोन्ही मुक्त झाले म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या द्वारे आम्ही गावाचा सत्कार केला आणि चौथी स्ट्रॅटेजी आहे व्यसन उपचार व्यसन मुक्ती मी शब्द नाही वापरत आहे कारण तो गैरसमज आहे व्यसनापासनं मुक्ती नसते त्याच्या विस्तारात आता जात नाही पण अल्कोहोलिक अनॉनिमस जे दोन कोटी व्यसनींचं संघटन आहे त्यांच्यापेक्षा अधिक कोणाला जास्त माहिती व्यसनाचं स्वरूप ते म्हणतात की वन्स अँड अल्कोहोलिक ऑल्वेज अँड अल्कोहोलिक आणि म्हणून व्यसन मुक्ती हा शब्द भ्रम निर्माण करणार आहे त्याच्यामुळे खोट आश्वासनही दिलं जाते आणि त्याहूनही वाईट की नंतर जेव्हा तो पुन्हा रिलॅप्स होतो व्यसनमुक्तीविषयी गैरसमज पसरतो म्हणून वस्तुतः ते आम्ही त्याला आता व्यसन उपचार आणि व्यसन मॅनेजमेंट म्हणतो तर जिल्ह्याच्या बाराही तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक एक व्यसन उपचार क्लिनिक सुरू करण्यात आलं आणि शिवाय गावागावामध्ये जाऊन एक दिवसाचं व्यसन उपचार क्लिनिक असे आठशे एक्क्याण्णव गावांमध्ये व्यसन उपचार क्लिनिक झाले आणि एकूण अकरा हजार सातशे व्यसनींचा याच्यातनं उपचार झाला हे गावामध्ये जेव्हा व्यसन उपचार क्लिनिक होतं त्याचा एक फोटो एक याच ऑफशूट म्हणून दोन हजार एकोणीसच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभेच्या मग विधानसभेच्या मग ग्रामपंचायतीच्या नगर परिषदेच्या याच्यात आम्ही भूमिकाही घेतली की दारू पाजून जे आमचे मत घेतात ते लोकशाहीला भ्रष्ट करतात म्हणून जो पाजेल दारू त्याला आम्ही नक्कीच पाडू असं व्यापक जनजागृती करण्यात आली आणि सगळ्या उमेदवारांकडनं आम्ही लिखित वचन मागितलं मी दारू निवडणुकीसाठी मतदानापूर्वी दारू पाजणार नाही वाटणार नाही आणि निवडून आलो तरी आणि नाही आलो तरी मी दारूबंदीला समर्थन करीन आणि त्याच अंमलबजावणी करीन आणि सर्व लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन ग्रामपंचायत इलेक्शन बहुतेक उमेदवारांची सह्या निवेदनावर आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतलाय आणि ते युट्यूबवर टाकलाय म्हणजे लोक त्यांना जाब मागू शकतात आता या सगळ्या प्रयत्नांचा इम्पॅक्ट काय ते बघू आपण जिल्ह्यामध्ये पंधराशे गावं त्यातल्या ते तेराशे गावांमध्ये गाव संघटन झालेलं आहे जवळजवळ सातशे गावांमध्ये आता बेकारीशी दारूची विक्री नाही आणि पिणंही नाही आणि हे मुख्यतः गावाच्या ज्या संघटना आहेत आणि स्त्री आहेत त्यांच्या जागृत व्हिजिलन्समुळे शक्य झालंय आहे तीनशे पंचावन्न गावांमध्ये गाव संघटन तर आहे ते प्रयत्न करतात आहेत पण अजून बंद नाही करू शकलेले तीनशे साठ गावं अशी आहेत की जी आदिवासी गावांमध्ये त्यांच्यामध्ये सामूहिक पिणं अजूनही त्यांची परवानगी आहे संस्कृती त्यांच्या संस्कृतीमध्ये पण विक्री नाही आहे आणि छत्तीस गावं अशी आहेत की ते मात्र बेकारीशी दारू विकणे हाच मूळ मुख्य धंदा करतात आणि आजूबाजूच्या चार पाच गावांना विकतात याचा दारू पिण्याचं प्रिव्हॅलन्स आणि पैशावरती परिणाम काय झाला हे जे अॅन्युअल सर्व्हे वेगवेगळ्या वर्षी केले आणि फक्त पहिलं वर्ष आणि शेवटचं वर्ष निष्कर्ष दाखवतो की दारू पिण्याचं पुरुषांमध्ये प्रिव्हॅलन्स पंधरा वर्षाच्या वयोगटातल्या वरच्या जे दोन हजार पंधरा मध्ये एक्केचाळीस टक्के पुरुष पित होते ते आता सत्तावीस टक्क्यावर आलेलं आहे म्हणजे बेसलाईन जी होती एक्केचाळीस एक एक टक्के पित एक होते त्यापेक्षा तेहतीस टक्केने वन थर्डने जवळपास हे कमी झालाय भारतातली सरासरी एक्कावन टक्के पितात आहेत पुरुष आणि आता गडचिरोली जे आदिवासी आहे जिल्हा जिथे पूर्वी अडुसष्ट टक्के पुरुष दारू पित होते हे एस्टिमेटेड आहे दारूबंदीच्या अगोदर तिथे आता सत्तावीस टक्के पितात आहेत म्हणजे दारूबंदी मुळे जे कमी झालं आणि पुढे मुळे कमी झालं मुक्तीपथमुळे तेहतीस टक्के कमी झालं आणि दारूबंदीमुळे चाळीस टक्के कमी होतं असा आपण जो निष्कर्ष काढला तर दोन्ही मिळून साठ टक्के दारूचं प्रमाण कमी झालेलं आहे खिशातनं दारू होणारा खर्च दोन हजार पंधरा साली ब्याऐंशी कोटी रुपये होता तो आता चाळीस कोटीवर आलेला आहे पण याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दारूचं प्रमाण दरवर्षाला आठ टक्क्यांना वाढत गेलेलं आहे दारूच्या विक्रीचं प्रमाण हे शासकीय आकडेवारी म्हणून खरं म्हणजे जर दारूबंदी आणि मुक्तिपथ नसतं तर दोन हजार पंधराचं जे प्रमाण होतं ते अॅन एन, अॅन्युअली आठ टक्क्याच्या हिशोबाने एकशे तीस कोटीवर गेलं असत म्हणजे मग ब्याऐंशी कोटीवरच जे एकशे तीस कोटीवर गेलं असत ते चाळीस कोटीवर आहे म्हणजे बेसलाईनच्या तुलनेत तर बेचाळीस कोटी रुपयाचं वार्षिक बचत आहे पण ऍक्च्युअली खरं म्हणजे हे अन्यथा हे एकशे तीस कोटी राहिलं असतं मुक्तीपत नसतं तर ते आता एकवीस ते आता चाळीस कोटीवर आहे म्हणजे नव्वद कोटी, हो कोटी रुपये दरवर्षाला दारूवरचा खर्च कमी झाला मुक्तीपतचे जे गेन्स आहेत ते जर पाहिले तर मुक्तीपथचा खर्च आहे खर प्रोग्रामचा वर्षाला दोन कोटी रुपये पण याच्यापासून मिळणारा फायदा लोकांचा दारू आणि तंबाखू इथे मी तंबाखूचा तंबाख आकडा जोडलाय लोकांच्या खिशातनं होणारा खर्च त्र्याऐंशी कोटीने कमी झाला पण एस्टिमेटेड जर केलं इन्फ्लेशन धरून तर दोनशे तेहतीस कोटी रुपये लोकांच्या याच्यातनं वाचले आहे दरवर्षाला याच्याशिवाय आरोग्यामध्ये सुधार स्त्रियांची सेफ्टी पुरुषांची प्रोडक्टिव्हिटी गाव संघटित होणं आणि एक गाव नाही सातशे गाव संघटित होणं आणि याच्यामुळे लोकशाही जी आहे ती दारुमुक्त होणं असे अनेक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक नवी पद्धत याच्यातनं सापडताना दिसते आहे की जी पूर्ण जिल्हाव्यापी आहे एक दोन गाव पुरती नाही आहे ते पूर्ण जिल्ह्याव्यापी आहे की दारू आणि तंबाखू नियंत्रण कसं करता येतं आधुनिक जगामध्ये जे असंक्रमक आणि इतर रोग ज्यांचा आपण उल्लेख केला ते वाढतात आहेत त्यांची महामोठी साथ सुरू आहे आणि दारू आणि तंबाखू हे त्यांच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे दोन आहेत आणि अडीच टक्का जी हे दारू आणि तंबाखूची किंमत आपण चुकवतो मुक्तिपदचा अनुभव असं सांगतो की हे दोन्ही कमी करता येतात शून्यवर आणता येत नाही पण तीस ते साठ टक्क्यांनी कमी करता येतात आणि त्याशिवाय त्याचे अनेक दुसरेही फायदे आहेत आर्थिक स्त्रियांची सुरक्षितता आणि आरोग्य मग आता हे सगळं आपण पाहिलं आपण कुठे आहोत जागतिक आणि राष्ट्रीय गरज आहे ते आपण पाहिलं की कि जगाला किती जन मृत्यू रोग आणि भारतामध्ये विज्ञानाच्या याबाबतीत आता सहमती आहे दारू घातक आहे आणि युएनच्या वेगवेगळ्या बॉडीज जे आहेत आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये आता म्हणून ने आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये दे। त्यांचं गोल थ्री पॉइंट फाईव्ह मध्ये अल्कोहोलचा हार्मफुल इफेक्ट कमी करणं हे आता गोल स्वीकारला आहे आणि शिवाय हार्मफुल युज ऑफ अल्कोहोल जर कमी केला तर कोणकोणत्या त्यांच्या गोलमध्ये मदत होईल असं ते म्हणतात हे युएन एन ड्राफ्ट ऍक्शन प्लॅन आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की हे सगळे जे गोल्स आहेत एस डी जी एक तीन चार पाच आठ दहा सोळा या सगळ्यांमध्ये गाठण्यामध्ये मदत होईल जर अल्कोहोल आपल्याला नियंत्रण करता आलं कमी करता आलं तर आणि तरी वर्ल्ड डब्ल्यूए असं म्हणतं की अल्कोहोल रिमेन्स द ओन्ली ऍक्टिव्ह अँड डिपेंडन्स प्रोड्युसिंग सबस्टन्स

पण ते राष्ट्रीय धोरणांमध्ये आणि त्याहूनही जास्त राष्ट्रीय अंमलबजावणीमध्ये आणि समाजाच्या आणि व्यक्तींच्या अंमलबजावणीमध्ये तेव्हा ते, ते केव्हा प्रगट होईल याचा शोध अजूनही सुरूच आहे धन्यवाद